1 यातील केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हे आपण स्टार्ट केलं होतं. यामध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन बघितलं, बॅलन्सिंग इक्वेशन बघितलं. आता आपण नवीन टॉपिक वर चर्चा करणार आहोत. तर नवीन टॉपिक आहे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन. काय असतं बेटा एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन? नेमकं काय होतं? केमिकल रिएक्शन होत असताना जे चेंजेस होत असतात, फिजिकल चेंज, केमिकल चेंज, म्हणजे चेंज होत असताना नेमकं काय चेंजेस होतात, काय केलं जातं, एंडोथर्मिक म्हणजे काय, एक्झोथर्मिक म्हणजे काय, त्याचा आपण चर्चा करूया. तर सर आपण आता एंडोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये काय असतं नाव आहे बेटा एंडो. एंडो म्हणजेच काय? आत. ज्या वेळेस रिएक्शन होत असेल ड्युरिंग फिजिकल चेंज इट इज ऍब्सॉर्ब. हीट काय केलं जाते? ऍब्सॉर्ब केली जाते. ज्या वेळेस रिएक्शन होत असते केमिकल रिएक्शन होत असताना काही सब्स्टन्स काय करतात, ते ऍब्सॉर्ब करून घेतात. त्याला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. उष्माग्राही अभिक्रिया. ग्राही म्हणजे ग्रहण करणे. उष्णता काय करतात? ते ऍब्सॉर्ब करतात. हीट जे ते ऍब्सॉर्ब केली जाते त्याला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. मग काय एक्झाम्पल देता येतील आपल्याला? तर फॉर मेल्टिंग ऑफ आईस. मेल्टिंग ऑफ आईस, बर्फ वितळणे. काय केलं जातं? सराउंडिंग मधली हीट, बर्फ काय करतो, आईचं सराउंडिंग मधली हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करून घेतो आणि त्यामध्ये काय होतं, बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं. याला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. अजून एक्झाम्पल काय देता येईल? तर डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. पोटॅशियम नायट्रेटला जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केलं, डिझोल्युशन केलं, तर तो काय करतो, हीट ऍब्सॉर्ब करतो. त्याला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. जर रिएक्शन म्हटलं आपण तर काय येईल? कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिली तर काय होतं बेटा? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड यांचं रिलीज होतं. रिएक्शन काय रिलीज होतं? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली, कॅल्शियम कार्बोनेटला काहीतरी हीट दिली आणि हीट दिल्यामुळे काय काम झालं? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजे काय होतं? यामध्ये हीट काय केली? ऍब्सॉर्ब केली गेली. कॅल्शियम कार्बोनेट काय केली? हीट ऍब्सॉर्ब केली आणि त्यापासून काय काम झालं? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. दुसरं एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होतं? नावातच एक्झो. एक्झो म्हणजे काय? बाहेर टाकण्यासाठी. हीट काय केलं जाते? गिवन अवे. ड्युरिंग अ फिजिकल चेंज हीट इज गिवन अवे. हीट काय होते? बाहेर टाकली जाते. उष्णता जी सोडली जाते. ज्या वेळेस केमिकल रिएक्शन होते, केमिकल रिएक्शन होत असताना हीट काय केलं जाते? बाहेर टाकली जाते. त्याला म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिएक्शन. ड्युरिंग फिजिकल चेंज हीट इज गिवन अवे इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिएक्शन. मग एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल काय देईल आपल्याला? आपण एंडोथर्मिक बघितलं तसं एक्झोथर्मिक. तर फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. ज्या वेळेस आईस फॉर्म होतो त्यावेळेस काय करतो? वॉटर जी काही हीट असेल ती किमान अवे करतो. हीट जी असेल ती सोडतो आणि उष्णता सोडल्यामुळे काय होतं? वॉटर पासून आईस फॉर्म होतो. त्याला म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिएक्शन. अजून काय एक्झाम्पल देता येईल आपल्याला? तर डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड इन वॉटर. सोडियम हायड्रोक्साईड जे त्याला जर आपण वॉटर मध्ये टाकलं तर काय करतो? सोडियम हायड्रोक्साईड डिझोल्युशन जर केलं तर हीट काय होते? गिवन अवे होते. हीट सोडली जाते. त्या रिएक्शनला म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजेच काय करू शकतो आपण? तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर काय म्हणतात? कॅल्शियम हायड्रोक्साईड फॉर्म. काय म्हणतात? कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस हीट. हीट काय केली गेली? गिवन अवे झाली. त्या रिएक्शन मधून हीट जे तिथे आते बाहेर पडते. त्याला म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिएक्शन. कळालं मित्रांनो? एंडोथर्मिक रिएक्शन आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक म्हणजे काय? हीट काय केली जाते? रिएक्शन होत असताना हीट ऍब्सॉर्ब केली जाते. त्याला म्हटलं जातं उष्माग्राही. उष्णता शोषून घेतली जाते. त्याला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट काय केली जाते? गिवन अवे केली जाते. हीट सोडली जाते. त्याला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतो आपण. म्हणजेच काय? एक्झोथर्मिक रिएक्शन. कळालं सगळ्यांना?